नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सध्या चालू असलेल्या मालिकेत अनेक नवीन मालिकांची एंट्री होणार आहे। तर देव माणूस या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी चंदा म्हणून माधुरी पवार यांची एंट्री करण्यात आली। आता या मालिकेमध्ये नवीन एक चेहरा दिसत आहे आणि या अभिनेत्रीचं नाव आहे संजना काळे। मालिकेत संजना ही रिंकू हे पात्र साकार करत आहे। रिंकू ही आता डॉक्टर यांच्याकडे चेकअप करण्यासाठी आली आहे आणि या डॉक्टरांसाठीचं हे नवीन सावज आहे असं आपल्याला वाटतंय। रिंकू याआधी आपल्याला अनेक मालिकांमधून आणि चित्रपटांमधून दिसून आली आहे। संजना काळे अभिनयाबरोबरच डान्स कोरिओग्राफीही करतात। संजना काळे कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांग भलं या मालिकेमध्ये दिसून आल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी नर्मदा हे पात्र साकार केलं होतं। तर फक्त मराठीवरील सप्तपदी या मालिकेमध्ये आस्था ही भूमिका त्यांनी साकारली होती। अनेक जाहिरातीमध्ये सुद्धा त्या दिसून आल्या आहेत। याशिवाय त्यांनी गेट टुगेदर या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती। देव माणूस या मालिकेमुळे त्यांना पुन्हा एकदा नव्यानं पाहण्याची संधी आपल्या सर्व प्रेक्षकांना मिळाली आहे। तर देव माणूस या मालिकेमधून अनेक अभिनेत्रींना याआधी चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे। तर या मालिकेमध्ये नवीन नवीन कॅरेक्टर ऍड होत आहेत आणि मालिका वाढत जाते। तर यावर प्रेक्षकांचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज आणि बायोग्राफीज जाणून घेण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।